29 ऑगस्ट, 29 सप्टेंबर आणि 29 डिसेंबर मुंबईसाठी सरत्या वर्षात दुर्दैवी ठरलेल्या या 3 तारखा. या 3 दिवसांमध्ये मुंबईत 40 माणसं मेली. स्वप्न पुरी करणारं शहर म्हणून एकेकाळी आम्हाला मुंबईचा केवढा अभिमान होता, पण आता याच मुंबईमध्ये जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालंय हे विषण्ण करणार आहे, पण दुर्दैवानं वास्तव आहे. एक स्टेशन, एक तारीख, 40 मृत्यू, ही शोकांतिका परळमधली. आपल्या मराठी माणसाच्या परळमध्ये घडलेली एल्फिन्स्टन पूल आणि कमला मेल एकमेकांपासून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरचे. 29 सप्टेंबरला एल्फिन्स्टन पुलावर चेंगरून माणसं मेली. एकोणतीस डिसेंबरला कमला मिल मध्ये गुदमरून माणसं मेली. एकोणतीस सप्टेंबरला ऑफिसला गेलेलं कुणाचं तरी जिवलग माणूस संध्याकाळी घराकडे परतलंच नाही. आणि 29 डिसेंबरला रात्री पार्टी करायला गेलेल्यांसाठी दुसरा दिवस उजाडलाच नाही. लोकलच्या धावपळीतला मुंबईकर स्वप्नांचा पाठलाग करता करता मृत्यूकडे ओढला गेला. आणि मोजो पब मधला तो दक्षिण मुंबईकर आनंद साजरा करता करता होरपळून मेला. वर्ष सरता सरता या शहरानं आणखी 14 बळी घेतले. गेल्या वर्षात या स्वप्नांच्या नगरीत 125 ते 150 माणसं किड्या मुंग्यांसारखी मेली. इथली माणसं रेल्वेखाली चिरडून मरतात, चेंगरा चेंगरीत गुदमरतात, बिल्डिंगच्या ढिगाऱ्यात खसतात, आगीत होरपळतात, मॅनहोलमध्ये पडतात, कोसळणाऱ्या झाडांखाली सापडतात. हे बळी काफिल यंत्रणेचे, मुरदाड प्रशासनाचे, निगरगट्ट व्यवस्थेचे, बेजबाबदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे, उन्मादाचे, उन्मेषाचे, पैशाच्या माजाचे आणि कधी कधी सामान्य माणसाच्या निष्काळजीपणाचेही. दिवसागणिक हा आकडा फक्त वाढतोय. इतक्या आगी मुंबईत आतापर्यंत लागल्या, पण आम्ही त्यातून सुधारलो नाही. गेल्या वर्षात मुंबईतल्या आगीत 39 माणसं हकनाक मेली. साकीनाक्यात त्या आगीनं 12 मजुरांना गाठलं आणि पबमधल्या आगीनं उच्चभ्रू घरातल्या पोरांनाही मृत्यूच्या खाईत लोटलं. भेंडी बाजार आणि घाटकोपरमधल्या बिल्डिंग पत्त्यासारख्या कोसळल्या. त्यात 65 लोकांनी आपले प्राण गमावले. एल्फिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत 23 जण गेले आणि झाडं अंगावर पडून 6 मुंबईकर गेले. एखादं एल्फिन्स्टन किंवा कमला मिल झालं की फायर ऑडिटची आणि पुलाच्या रियालिटी चेकची नाटकं होतात. राजकीय नेत्यांचे दौरे आणि सहानुभूतीच्या ट्विटचा पाऊस पडतो. हे सगळे आता उपचारच झालेत. आग प्रतिबंधक नियम आपण खरंच पाळतो का? बांधकामाचे सगळे नियम आपण गांभीर्यानं घेतो का? शहरांवरचा ताण वाढतोय, प्रशासनावरचा वाढतोय. कायद्यातले नियम तर धाब्यावर बसवायला आम्ही कधीच शिकलो. आता आमच्या संवेदना पण खुंटीला टांगून ठेवल्यात. एका स्टेशनवर इतका ताण आम्हाला जाणवतोय कित्येक वर्ष. पण नवा पूल उभा करण्यासाठी 23 लोकांची थडगी आधी बांधावी लागतात हे दुर्दैव. हे बळी वेगाचे, सतत वेग हवाय विकासाचा. म्हणूनच गेल्या अवघ्या 2 वर्षात कमला मिलमध्ये 32 पब जुबे राहतात. बक्कळ पैसा दिला की सगळं काही नियमात बसतं. पैशाच्या या देवाणघेवाणीत अशा किती मृत्यूंचं कंत्राट दिलं आणि घेतलं जातंय. हप्तेखोरी आणि चिरीमिरीच्या खेळात एकदा का गेंड्याची कातडी पांघरली की काही बोचतच नाही, टोचतच नाही. त्या पैशाच्या उन्मादातच आम्ही त्या पब्सकडे ओढले जातो. सेलिब्रेशनची झूल पांघरून नाचताना आणि फेसाळलेल्या मद्याचे ग्लास एकमेकांवर आदळताना ही रात्र आपल्याला शेवटाकडे घेऊन जातीये याचं भान कुणाला चुरत नाही. थंड काळजानं आम्ही मृत्यू पाहतो, त्यावर चर्चा करतो, फार तर RIP च्या पोस्ट फॉरवर्ड करतो.
हळहळ व्यक्त करून झाली की दरवेळी मुंबईकरांचं स्पिरिट म्हणून स्वतःच कौतुक करून घ्यायचं. वेळीच या सगळ्याकडे डोळसपणे पाहावं लागेल, माणूस म्हणून माणसांकडे बघावं लागेल. नवं वर्ष उंबरठ्यावर थांबलंय, या निमित्तानं तरी संकल्प करूया माणूस होण्याचा.